क्लबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर, किती फ्रेश होते. आम्ही हडपसरला आणि मगरपट्ट्यामध्ये चाललो आहे. कसं चालू आहे तुम्हाला समजेल. आणि आता ब्लॉग येतात आपले, फक्त व्ह्यूज कमी येत आहेत. सपोर्ट अजून पाहिजे, सो पुढे कंटिन्यू करा. सो हे गाईज, आता मी जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, मी बाहेर आली आहे. तर थोडंसं काम होतं आणि असंच जरा शॉपिंग करायची होती गणपतीसाठी. तर आपण एका साडी घ्यायला आलो आहे, मस्त अशी साडी पाहिजे गणपतीसाठी मला घालायला. सो आपण एका शॉपमध्ये आलो आहे, तर मी तुम्हाला ते शॉप पण दाखवते कसं आहे आणि आपण मी कोणती साडी घेणार आहे हे पण तुम्हाला दाखवते. चल पुढे बघूया आपण. ॲड्रेस पण दाखवला पाहिजे ना. जात गणपतीसाठी मला खूप छान अशी सुंदर साडी पाहिजे. दाखव पैठणी. ही टेम्पल बॉर्डर मध्ये साडी आहे आणि ही ह्याची पूर्ण मोराची पैठणी आहे. त्याचे काट टेम्पलमध्ये जातात पण मोर पैठणी आणि ही प्रॉपर टेम्पलमध्ये बॉर्डर आहे त्याचा पदर सुद्धा. चांगली चांगली खूप सुंदर साडी आहे. कोणती फायनल गेली? खूप सगळ्या सगळ्या साड्या घेऊ वाटत आहेत. बघते तुम्ही सगळ्या साड्या घेऊन देणार का? घ्या बघते आणि जी फायनल करेन ना ती तुम्हाला पण दाखवेल. तर मी ही साडी फायनल केली आणि फायनल करण्याचं पण त्यांनीच मला सजेस्ट केली की ती साडी छान दिसेल आणि ती मला नेसवली पण त्यांनीच आहे. ती किती सुंदर प्रकारे नेसवली आहे तुम्ही बघू शकता आणि मला पण खूप आवडली आणि ह्यांना पण खूप आवडली साडी ही. आम्ही हीच फायनल केली आणि खूप सुंदर असं ह्याची डिझाईन पण एवढी सुंदर आहे ना. अशी मी पहिल्यांदाच म्हणजे अशी साडी मी घेतली आहे. त्याच्या आधी पण माझ्या साड्या अशा आहेत पण ही साडी मला खूप म्हणजे खूप आवडली. आणि याचा रेट पण त्यांनी एवढा कमी लावला, बाहेर जी जो रेट आहे त्याच्यापेक्षा खूप कमी ह्याच्यात रिझनेबल रेटमध्ये त्यांनी मला दिली. आणि पुढे हा शॉप कुठे आहे तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. ऑनलाईनसुद्धा त्यांचं आहेच आणि ऑनलाईनसुद्धा तुम्हाला तुम्ही जिथे अवेलेबल असाल ना तिथे तुम्हाला ते साडी अवेलेबल करून देतील. आणि पुढे कुठे आहे शॉप वगैरे तर त्याही ताई सांगतीलच तुम्हाला. नमस्ते, मी पूनम शिराळ नेक्स्ट लेवल लक्झरी शॉपमधून बोलते आहे. आपला ॲड्रेस सांगते, अंजली गरुड बिल्डिंग नियर विशालदी प्रेसिडेन्सी चंदननगर खराडी पुणे. ह्या ताई पैठणी घेण्यासाठी आल्या होत्या पण त्यांना कळत नव्हतं की कशा प्रकारच्या पैठणी घ्यायच्या आहेत. सो त्यांना मी सजेस्ट करून दिलेलं आहे. तर आता खूप अशा सुंदर पैठणी आणि व्हरायटीजसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि आपला जो कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपली साडी ही पोहोचते. ऑनलाईनसुद्धा आपल्या अवेलेबल आहे. सो तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा शॉपला. तर आपण जी फायनल साडी केली होती ती आपण फायनल साडी घेतलेली आहे. सो आणि खूप चांगली सुंदर साडी मला आवडली तर आपण ही घेऊन चाललेलो आहे घरी. आणि त्याचसोबत त्यांनी आहे ना ह्यांच्यासोबतच आपल्याला गिफ्ट पण दिलेलं आहे. तर पर्स आहे, मस्त सुंदर पर्स आहे. तर ज्यांना खूप साड्या अशा आवडतात वगैरे घालायला तर त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा. इथे तुम्हाला तुमच्या मनासारख्या साड्या बघायला पण भेटणार आणि तुम्ही खरंच तुम्हाला खूप आवडतील. तर या ताईंच्या शॉपला नक्की या. थँक्यू.
ये मेरे बहन का बच्चा है, हमें आलू दीदी कड़े दीदी च पिल्लो है, अम्मी अच मौसी है ना पिल्लो स्वामे खूब दिवस झाले जायचे याचं म्हणत होतो पाणी यायला जमला नाही, सो आज मुहूर्त लागला आमचा तर आम्ही आज आलो आहे आणि आमच्या पिल्लूला मच्छी करतो आहे है ना पिल्लू तिथे हाय हाय म्हण तिकडे हाय म्हण तिकडे गणेश कोणाचा बाय हा पिल्लू ए पिल्लू कोण आहे कोण आहे कोण आहे आली मम्मी आली काका आहे काका काका आहे काका तर गाइस आता आम्ही आलेलो आहोत घरी तर आम्ही जास्त मोठा ब्लॉग शूट नाही केला आम्ही कीर्तीच्या मावशीकडे गेलो होतो पण तिथे थोडासा म्हणजे तिथे हे पण होते पाहुणे पण होते म्हणून आम्ही ब्लॉग शूट नाही केला तिथे खरं रिझन हे आणि आम्ही प्रमोशनसाठी गेलो होतो मागरपट्ट्यामध्ये तर प्रमोशन वगैरे ते केलेलं आहे पण त्याचा आम्ही व्हिडिओ नाही काढला कारण की ते प्रमोशनमध्ये तुम्हाला तिथे व्हिडिओ आपण नाही काढू शकत ते एक पर्सनली झालं तर आता आम्ही आलेलो घरी आणि कीर्तीने एक ड्रेस घातला आहे ते तिला तिच्या भावानी म्हणजे शिवम भावने दिला होता थांबा तू दाखवतो ना शिवम भावने दिला होता तर तुम्हाला दाखवतो मिनटं अरे कोणी दिलाय यशने दिलाय अरे हा सॉरी सॉरी हा शर्ट हा ड्रेस यशने दिलाय सॉरी ही कुर्ती यशने दिली आहे ही परत ही अजून एक कुर्ती आहे हे आता राहुलने दिलंय म्हणजे आता आम्ही जिथे गेलतो ना हडपसरला कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा अरे भारी दिसते फिटिंग टाकले का ती काय करते ए इकडे माझी मनू तुला आगोपन करू लागली समजलीस का मना इकडे बघ काय आलं कुठं होती दिवसभर तुला जे करायचं होते का मला विचारतो कुठं होते तू पण ती मला तुमच्याशी बोलायचंच नाही ऐक की फटके लावेल मला सोडून कुठे गेले होते तुम्ही आम्ही नाही गेलो तुला सोडून ती म्हणती फिरायला गेलतो तुम्ही गप बसतो ना तुमचं बोट चावायला गप बसतो ना तुझं बोट खाईल मी तर गाईज तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आम्ही साडी घेतलेली ते पण बघा तुम्ही तुम्हाला साडी आवडली तर नक्कीच आम्ही साडी घ्यायला गेलो होतो खरं म्हणजे आम्ही बाहेर चाललो होतो आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला पण कीर्ती बोलली मला साडी घ्यायची मग आम्ही साडी घेण्यासाठी गेलो वगैरे कीर्ती आता घर साफ साफायचा एक ब्लॉग येणार आहे ते उद्या मी करणार आहे कारण की आज करायचं होतं आज कीर्तीला सुट्टी होती पण आम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळे ते राहून गेलं उद्या मी एकटा असेल मी एकटा करेल साफसफाई काय नाही काय मी आता भांडी सगळी भांडी घासणार आहे का मान्यवरचे जेवढे आहे किती भांडी घासते जर तिने भांडे घासले तर मी नक्कीच ब्लॉग मध्ये घेईल नाही घासले तर ब्लॉगचा एंड इथेच करतो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा थँक्यू.